मित्रांनो नमस्कार, स्वागत है आपले सर्वांचं बी फिनर या यूट्यूब चॅनलवर एका महत्त्वपूर्ण व्हिडिओ सोबत। पवित्र पोर्टल शिक्षक भरती आणि स्पर्धा परीक्षांशी संबंधित प्रत्येक महत्त्वाचं अपडेट वेळेवर प्राप्त करण्यासाठी चॅनलला जर अद्यापही सबस्क्राइब केलेलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू आहे आणि सध्या काही उमेदवारांची मुलाखतीसाठी शिफारस करण्यात आलेली आहे आणि खाजगी संस्थांवर मुलाखतीची प्रक्रिया सध्या सुरू आहे। ज्यावेळेस अभियोग्यताधारकांनी पवित्र पोर्टलवर नोंदणी केली होती त्यावेळेस काही उमेदवारांच्या अर्जामध्ये चुका होत्या आणि त्या चुका सुधारण्याची संधी पुन्हा पवित्र पोर्टलने उमेदवारांना दिलेली आहे। आपल्या अर्जांमध्ये दुरुस्त्या करताना उमेदवारांना खूप साऱ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। अनेक उमेदवारांचे फॉर्म सेल्फ सर्टिफाय होत नाही आहेत, त्यासोबतच काही दुरुस्त्या करत असताना त्या ठिकाणी पुन्हा जुन्या चुका होत आहेत। समांतर आरक्षणामध्ये बदल होत नाही तर काही उमेदवारांना जे प्रमाणपत्र लागू नाही आहे त्या प्रमाणपत्रावर सुद्धा क्लिक होत आहे। ह्या तांत्रिक अडचणी पवित्र पोर्टलच्या माध्यमातूनच निर्माण होत आहेत, परंतु यावर शिक्षण विभागाने तोडगा काढलेला आहे। घेऊया सविस्तर जाणून प्रस्तुत व्हिडिओच्या माध्यमातून। स्वप्रमाणपत्र सादर करण्यासाठी देण्यात आलेली आहे मुदतवाढ। पवित्र पोर्टलमार्फत खाजगी अनुदानित व्यवस्थापनांच्या शाळांमधील शिक्षकांची मुलाखतीसह भरती प्रक्रिया मागील महिन्यापासून सुरू झाली आहे। दरम्यान या भरती प्रक्रियेतील उमेदवारांना स्वप्रमाणपत्र भरण्यासाठी तांत्रिक अडचणी येत आहेत, त्यामुळे स्वप्रमाणपत्रात बदल करण्यासाठी 10 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे। मुलाखती न घेता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील शिक्षक भरतीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली आहे। यामधून 6000 उमेदवारांना नोकरी प्राप्त झालेली आहे। त्यानंतर 561 खाजगी व्यवस्थापनाच्या 6वी ते 12वीच्या शाळांमधील 2062 रिक्तपदांसाठी 3902 उमेदवारांची शिफारस करण्यात आलेली आहे। 13 सप्टेंबरपासून यासाठी मुलाखती सुरू झाल्या आहेत, 14 ऑक्टोबरपर्यंत त्यासाठी मुदत देण्यात आलेली आहे। एका जागेसाठी 10 उमेदवारांना मुलाखतीसाठी संधी देण्यात येत आहे। काही उमेदवारांकडून गैरसमजुतीने वा चुकीने स्वप्रमाणपत्रात चुकीची माहिती भरलेली असल्यामुळे त्यामध्ये बदल करण्याची मागणी होत होती, त्याची दखल घेऊन 24 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर दरम्यान संधी उपलब्ध करून दिली होती। काही उमेदवार या प्रमाणपत्रामध्ये 22/11/2017 नंतर जी शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता प्राप्त केलेली आहे किंवा TET ची परीक्षा उत्तीर्ण झालेली आहे ते प्रमाणपत्र ॲड करण्याचा प्रयत्न करत आहेत। परंतु मित्रांनो, या ठिकाणी गोष्ट लक्षात असू द्या की 22/11/2017 नंतर आपण धारण केलेली कोणतीही अर्हता या ठिकाणी ग्राह्य धरण्यात येणार नाही आहे। सोबतच आपल्या स्वप्रमाणपत्रामध्ये सुद्धा बदल करता येणार नाही आहे किंवा ॲड करता येणार नाही आहे, त्यामुळे असा बदल करण्याचा कोणीही प्रयत्न करू नये। आपली वयोमर्यादा असो किंवा शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता असो 22/11/2017 ग्राह्य धरण्यात येणार आहे। शिक्षक भरतीच्या बाबतीत प्रत्येक महत्त्वाचं अपडेट वेळेवर जाणून घेण्यासाठी चॅनलसोबत जुळले रहा। धन्यवाद।